नर्मदा मैयाची परिक्रमा आणि नर्मदा मैयाच्या तीरावर केलेली जी साधना आहे ही साधना अनंत पटीने माणसाला फल प्रदान करून देत असते. या सात गंगापेक्षा तुम्हाला जर अजून जास्त पटीने पुण्य पाहिजे असेल कमी श्रमामध्ये, तर मग तुम्ही समुद्र तटाजवळ गेलं पाहिजे. कारण जेवढ्या काही जगतामध्ये गंगा नद्या आहेत, या सर्व नद्या शेवटी कुठे मिळतात? समुद्रामध्ये. म्हणून समुद्रामध्ये जर फिरण्याकरता गेला तर स्नान अवश्य करा. कारण समुद्राचं स्नान केल्यानंतर संपूर्ण तीर्थामध्ये संपूर्ण नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य माणसाला प्राप्त होतं. सप्त गंगापेक्षा 10 पटीने पुण्य समुद्र तटावर जप केल्यानंतर प्राप्त होत असतो. समुद्र तटापेक्षा 10 पटीने अधिक पुण्य पर्वताच्या शिखरावर जप केल्यानंतर प्राप्त होत असतो. म्हणून बघा तुम्ही हिमालयामध्ये उत्तराखंडामध्ये साधू लोक जास्त सापडतात का? कारण समुद्र तटामध्ये जप केल्यानंतर जे पुण्य मिळतं त्यापेक्षा 10 पटीने अधिक पुण्य पर्वताच्या शिखरावर जप करून ते प्राप्त करता येतं. आणि एक सांगू, तुम्हाला जर सर्वात जास्त पटीने पुण्य मिळवायचं असेल तर तुम्ही कुठे जप केला पाहिजे? जिथे तुमचं जप करण्याकरता मन लागतं तिथे जप केला पाहिजे. बोले भक्तवत्सल भगवान. जर तुम्ही वनामध्ये गेले, जंगलामध्ये गेले, समुद्र तटावर गेले, नाहीतर पर्वतावर गेले आणि तिथे जप करायला लागले आणि घरचे पोरं सोरं जर आठवायला लागले तर तिथे जाऊन सुद्धा काय फायदा? नाथ महाराज वर्णन करतात, सर्वस्व सांडोनी वना गेला आणि वनी वनीचा चिंतू लागला. जप करण्याकरता घरदार सोडून वनामध्ये गेला आणि वनात जाऊन बायकोचं चिंतन करू लागला. मग त्यापेक्षा घरीच राहा आणि घरामध्ये राहून देवाचं नाम चिंतन कर. जिथे आपलं मन लागतं अशा ठिकाणी जप केल्यानंतर त्याचं सर्वात जास्त पटीने माणसाला पुण्य प्राप्त होतं. मग तो कोणताही देश असो, कोणताही वेश असो, त्या ठिकाणी जर नामचिंतन केलं तर अधिक पुण्य प्राप्त होत असत. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो Oh.
माणसाने कुठे जप केला पाहिजे, जिथे आपलं मन लागतं तिथे, कोणत्याही देशात असा, कोणत्याही वेशात असा, कोणत्याही कामात असा, कोणत्याही गावामध्ये राहा, कोणत्याही धामात असा, कोणत्याही रंगात असा, कोणताही ढंग असू द्या तुमचा, फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. एक दिवस भगवान परमात्म्याला आपली दया आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जिथे आपलं मन रमत तिथे जप केला तर सर्वात कोट्यावधी पतीने पुण्य माणसाला प्राप्त होत असत. हा झाला देश विचार. आता पुढचा विचार श्री सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितला, तो काल विचार सांगितला. कोणत्या कालामध्ये जप केल्यानंतर, तप केल्यानंतर अधिक पुण्याची प्राप्ती होते. श्री सुतजी महाराज म्हणतात, जेव्हा सत्ययुग चालू होत, चार युग आहे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या सत्ययुगाला
कृतयुग म्हणतात. या सत्ययुगामध्ये सत्कर्म केलं की त्याचं 100% फळ माणसाला प्राप्त व्हायचं. पण सत्ययुग संपल्यानंतर आलं त्रेतायुग. या त्रेतायुगामध्ये कर्माचं 75% फळ प्राप्त होऊ लागलं. त्रेतायुगानंतर द्वापरयुग. द्वापरयुगामध्ये आणखी 25% कमी झालं. द्वापरयुगामध्ये 50% फळ प्राप्त व्हायचं. पण आता चालू आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये माणसाला जे आपण कर्म करतो सत्कर्म, त्या सत्कर्माचं फक्त 25% फळ प्राप्त. म्हणजे मला असं कशामुळे? तर सत्ययुगामध्ये माणसाची श्रद्धा 100% होती म्हणून 100% फळ मिळायचं. त्रेतायुगामध्ये ती 75% झाली म्हणून 75% फळ मिळायचं. द्वापरयुगामध्ये 50% श्रद्धा राहिली म्हणून 50% फळ मिळतं. कलियुगातल्या लोकांमध्ये श्रद्धा फक्त 25% आहे म्हणून फक्त 25% फळच प्राप्त होईल. पण या कलियुगामध्ये जर एखाद्या 100% श्रद्धेने एखादा सत्कर्म करणार तर त्याला मात्र 100% फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज, ती श्रद्धा वाढावी याच्याकरता काय केलं पाहिजे? श्रद्धा वाढावी याच्याकरता पुण्य वाढवलं पाहिजे. जेवढं अधिक पुण्य तेवढी जास्त तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी श्रद्धा. आणि जेवढं जेवढं पुण्य कमी होऊ लागलं ती श्रद्धा कमी होऊ लागते. म्हणून समजून घ्यायचं की देवाविषयी धर्माविषयी जर श्रद्धा वाढली तर समजायचं आपलं पुण्य वाढतंय. आणि श्रद्धा जर कमी झाली तर समजायचं आपलं पुण्य कमी होऊ लागलंय. कारण पुण्य कमी झालं की श्रद्धा कमी होते, पुण्य वाढलं की श्रद्धा वाढ मनुष्य होत असतो. म्हणून कोणत्या कालामध्ये जप केल्यानंतर अधिक पुण्य प्राप्त होतं याचा निर्णय श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगताय. कोणत्याही शुद्ध तिथीच्या दिवशी जर आपण जप केला तर त्याचं समान फल प्राप्त होतं. एक जप केला तर एक फल प्राप्त होतं. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्यसंक्रांत असते. तर त्या सूर्यसंक्रांतीच्या दिवशी जर आपण जप केला तर त्याचं 10 पटीने पुण्य प्राप्त होत. त्या सूर्यसंक्रांतीपेक्षा सूर्य जेव्हा विषुव रेषेवर येतो त्याचं 1000 पटीने फळ माणसाला प्राप्त होत. आता सूर्य विषुव रेषेवर कधी येतो? तर चैत्र नवमीच्या दिवशी, म्हणजे रामनवमीच्या दिवशी आणि आश्विन नवमीच्या दिवशी. या 2 दिवशी सूर्यनारायण भगवान विषुव रेषेवर येत असतो. इंग्रजी कॅलेंडरच्या नुसार सांगायचं झालं तर 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी सूर्य भगवान विषुव रेषेवर येतो. त्या दिवशी जर आपण जप केला तर सूर्यसंक्रांतीपेक्षा 10 पटीने अधिक पुण्य माणसाला प्राप्त होत. त्यापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करायचं असेल तर ज्या दिवशी दक्षिणायनाला सुरुवात होते, कर्क संक्रांत येते, कर्क संक्रांत, त्या दिवशी अधिक पण माणसाला प्राप्त होत असतं. कर्क संक्रांतीपेक्षा उत्तरायणाला सुरुवात होते आणि सूर्यनारायण मकर संक्रांतीमध्ये प्रवेश करतात. आपण सर्वजण तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणतो मकर संक्रांतीच्या दिवशी जो सण साजरा करतो. त्या दिवशी जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्या दिवशी 10 पटीने फल माणसाला अधिक प्राप्त होत. तर त्या मकर संक्रांतीपेक्षा 10 पटीने जास्त पुण्य चंद्रग्रहणाच्या दिवशी प्राप्त होत असत. म्हणून चंद्रग्रहणाच्या दिवशी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. गुरुदेवाने जो मंत्र दिलाय तो मंत्र जाप केला पाहिजे. वेद लागल्यापासून जेवण करणं सोडून द्यावं आणि ग्रहण कालामध्ये जेवण करू नये, झोपू नये. काय करावं? दान धर्म द्यावा किंवा मग नामचिंतन करावं. चंद्रग्रहणापेक्षा 10 पटीने अधिक पुण्य सूर्यग्रहणाचं प्राप्त होत. म्हणून सूर्यग्रहण असेल तर त्या दिवशी सर्व घरातली कामधाम न करता अधिक पुण्य प्राप्ती करण्याकरता सूर्यग्रहणाचा कालावधी आला की स्नान करायचं,
आणि जप करण्याकरता बसायचं. जर महत भाग्याने तुम्ही एखाद्या नदी काठावर गेले तर नदीमध्ये स्नान करून काठावर बसा किंवा नदीच्या नदीमध्ये पात्रामध्ये उभे राहून नामचिंतन करू शकता. सूर्यग्रहण जेव्हा मध्यावर आलं तेव्हा परत स्नान करायचं आणि नामचिंतन करायचं, आणि ग्रहण सुटल्यानंतर परत स्नान करायचं नामचिंतन करायचं. या सूर्यग्रहणाने जे पुण्य माणसाला प्राप्त होतो इतर कोणत्याच ठिकाणी कोणत्याच कालामध्ये पुण्य केल्यानंतर प्राप्त होतो असं फल प्राप्त होत नाही. म्हणून सूर्यग्रहणाच्या वेळेस भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्यानंतर आपलं जन्म नक्षत्र त्याच्याकरता आपण ज्या तिथीला जन्माला आलो ती तिथी शोधावी लागेल. लोकांना जन्म तारीख माहितीये, तिथी माहिती नाही. वास्तविक पाहता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे काही सण होतात, व्रत उपवास करतो आपण, हे सर्व सण तारखेनुसार येतात का तिथीनुसार? तिथीनुसार येतात. आपल्या घरातलं कोणी वारलं तर त्यांची पुण्यतिथी आपण तारखेनुसार साजरा करतो का तिथीनुसार? तिथीनुसार. मग आपला जन्मदिवस तारखेनुसार का साजरा करतो आपण? तिथीनुसार का साजरा करू शकतो नाही? आपल्या हिंदू धर्मामध्ये तारखेपेक्षा तिथीला जास्त महत्व आहे. म्हणून जन्मदिवस साजरा करायचा ना, अवश्य करा, केलाच पाहिजे, परंतु तो विशेष रूपाने तारखेपेक्षा तिथीनुसार जर साजरा करा केला तो अधिक फलदायी प्राप्त होत असतो. म्हणून तिथीला विशेष महत्व आहे. तर तिथीच्या दिवशी नक्षत्र त्याला जन्म नक्षत्र. त्यानंतर एकादशी त्या दिवशी जर नामचिंतन तर संतांची संगती करा. संतांच्या संगतीमध्ये जर नामचिंतन केलं सर्वात जास्त कोट्यावधी पटीने माणसाला नामचिंतन प्राप्त होत. त्या संत संगतीचा काय महिमा आहे तो महिमा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका सुंदर अशा भजनातून आपण सर्वांनी उभं राहून त्या संतांच्या संगतीच्या महिन्यामध्ये नामचिंतनामध्ये सहभागी होऊन नामचिंतन करायचं आहे.